हॅलो फूडीज, आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याचा हलवा कसा बनवायचा। या ठिकाणी मी घेतलेला आहे एक दुधी भोपळा, मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि तो एका मोठ्या भांड्यात ठेवलेला आहे, कारण की जेव्हा आपण त्याला त्याचं साल काढू आणि त्याला खिसून घेऊ तेव्हा तो असा साईडला सांडणार नाही। तर या ठिकाणी आपण हा भोपळा धुवून घेतलेला आहे, स्वच्छ धुतलेला आहे आणि याचे मी छोटे छोटे पीस केलेले आहेत, कारण की व्यवस्थित त्याचं साल काढता येईल आणि खिसताना प्रॉपर खिसलं जाईल। तर आपण या ठिकाणी या चारही तुकड्यांचं साल काढून घेतलेलं आहे, आपण बघू शकता या ठिकाणी या चार तुकड्यांचं मी साल काढलेलं आहे। आणि आता आपण याला खिसून घेणार आहोत, व्यवस्थित असं बारीक खिसून घ्यायचं आहे या भोपळ्याला। तुमच्याकडे जी खिसणी अवेलेबल आहे त्या खिसणीने खिसू शकता आपण। तर माझ्याकडे अशी चौकोनी खिसणी आहे, मी याच्या छोट्या साईडने खिसून घेणार आहे। व्यवस्थित असं खिसलं जाईल या खिसणीने, आपल्याकडे जी खिसणी आहे तिने आपण खिसू शकता। आपल्याला या खिसणीच्या बारीक साईडने खिसून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं खिसलं गेलं पाहिजे। तर आपण बघू शकता या ठिकाणी मी ते चारही तुकडे किसून घेतलेले आहेत, बारीक किस केलेला आहे त्याचा। आणि आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, हा म्हणजे जेणेकरून त्याचा उग्र वास निघून जाईल। तर याप्रमाणे आपण बघू शकता मी याला पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि या पाण्यामध्ये आपण एक एक गोळा करून असं व्यवस्थित पिळून पाणी काढणार आहोत। मी या ठिकाणी आपल्याला एका हाताने दाखवले, आपण दोन्ही हातांनी हे यातलं पाणी पिळून काढणार आहोत। आपण बघू शकता या ठिकाणी मी दोन्ही हातांनी व्यवस्थित असं पिळून पाणी काढलेलं आहे यामधलं, आणि याला एका छोट्या ताटात काढून घेतलेलं आहे। चला तर मग आपण ही रेसिपी कशी बनवायची हे बघूयात। या ठिकाणी घेतलेली आहे मी एक कढई आणि यामध्ये आपण घालणार आहोत 3 ते 4 चमचे तूप, शुद्ध गावरान तूप घेतलेलं आहे मी। या ठिकाणी आपण आपल्याकडे जे तूप अवेलेबल आहे ते वापरू शकता। तर या ठिकाणी आपण बघू शकता या तुपामध्ये असे एक एक करून जे गोळे आपण बनवले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। याला मीडियम हीटवरती आपण हलवून घेणार आहोत, ही पूर्ण रेसिपी होईपर्यंत मीडियम हीटवरतीच ठेवायचं आहे। आणि याला हळूहळू व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते। या ठिकाणी मी असं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे, हलवा संपूर्ण मीडियम हीटवरतीच बनवायचा आहे, नाहीतर ते खाली लागून करपत। तर या ठिकाणी या हलव्यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी साखर, अंदाजे 200 ग्रॅम साखर असेल ती, ही आपण या हलव्यामध्ये टाकून घेणार आहोत। आपण पाहू शकता या प्रकारे आपण साखर घालून घेतलेली आहे, साखर घालून आपण त्याला व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत। असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। या ठिकाणी साखर घालून 5 मिनिटे झाली असतील आणि आपण पाहतच आहात त्या साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे, आणि हे पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सारखं हलवून घ्यायचं आहे। आणि जेव्हा हे पूर्ण शिजलं जाईल तेव्हा या भोपळ्याचा कलर पूर्णतः चेंज होऊन जाईल। असं व्यवस्थित असं सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपला हलवा खाली चिकटला नाही गेला पाहिजे। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत विलायची पूड। आपण बघू शकता मी या ठिकाणी विलायची पूड घातलेली आहे आणि व्यवस्थित असं हलवून घेत आहे, जेणेकरून ती विलायची पूड सगळीकडे व्यवस्थित अशी मिक्स होईल। या हलव्याला आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। आणि मी 7-8 काजू आणि 7-8 बदाम बारीक करून घेतलेले आहेत, त्याचे बारीक तुकडे आपण या
हलव्यामध्ये घालणार आहोत। तर या ठिकाणी मी ते घातलेले आहे आणि परत एकदा आपण याला हलवून घेणार आहोत, जेणेकरून ते काजू आणि बदामचे तुकडे व्यवस्थित असे सगळीकडे मिक्स होतील, नाहीतर ते एकाच जागी राहतात। तर अशा प्रकारे आपल्याला या हलव्याला हलवून घ्यायचं आहे आणि आपण बघू शकता हे साखरेचं पाणी कमी कमी होत आहे, तर ते पूर्णतः आटून गेलं पाहिजे या भोपळ्यामध्ये। तर आपण बघू शकता यातल्या साखरेचं पाणी सगळं आटून गेलेलं आहे आणि आपला हलवा तयार आहे। मी हा हलवा आपल्याला सर्व करून दाखवत आहे। तर आपण बघू शकता आपला हलवा किती मस्त झालेला आहे, किती एकदम व्यवस्थित दिसत आहे, तोंडाला पाणी सुटलं ना सगळ्यांच्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचतील। थँक्यू।